ड्राय डेच्या दिवशीही दारू विकल्याप्रकरणी हॉटेल आणि धाब्यावर राज्य उत्पादन शुल्क खात्यामार्फत कारवाई करण्यात आली आहे. 26 जानेवारीला राज्य शासनातर्फे ड्राय डे घोषित करण्यात आला होता. राज्य उत्पादन शुल्क खात्यामार्फत या दिवशी अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश देण्यात आले होते. औरंगाबादच्या उत्पादन शुल्क कार्यालयामार्फत या दिवशी व्यापक मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेअंतर्गत ड्राय डेला दारू उपलब्ध करून देणाऱ्या 12 धाबे आणि हॉटेलवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून 4.5 लाखांची दारू जप्त करण्यात आली आहे. या मोहिमेत निरीक्षक शिवाजीराव वानखेडे, DH कासलीवाल, भरारी पथकाचे प्रभारी निरीक्षक रावसाहेब कोरे, उपनिरीक्षक आनंद शिंदे, गणेश पुसे, BR नवले, MM कादरी इत्यादी अधिकारी उपस्थित होते.